शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार. निकाल लागण्याच्या आदल्या रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरही वर्षा निवासस्थानी होते. 2 वेळा नार्वेकर आरोपीला भेटले. उद्धव ठाकरेंकडनं शिंदेचा आरोपी असा उल्लेख. न्यायमूर्ती आरोपीला भेटतात त्यांच्याकडनं अपेक्षा काय करणार असा हल्लाबोल. ज्यांच्याकडे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असेल तर संशयास्पद आणि चिंता निर्माण करणारी गोष्ट. नार्वेकर शिंदेच्या भेटीवर शरद पवारांचं भाष्य. मला अनेक लोक येऊन भेटतात, मी कोणाला भेटायचं नाही का? नार्वेकरांच्या विरोधकांना सवाल, तर निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हे आरोप होत असल्याचा नार्वेकरांचाही आरोप. 1.5 वर्षांपासून आमदार पात्रतेवरती सुनावणी सुरू. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडनं अपेक्षा. उद्धव ठाकरे यांचं आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांवर टीकास्त्र. न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, निकालाची काय अपेक्षा ठेवायची या उद्धव ठाकरेंच्या विधानावर शिंदे गटाचा आक्षेप. आरोपी हा शब्द वापरणं संसदीय कार्यप्रणालीत योग्य वाटत नाही. शंभूराज देसाईचं विधान. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व. बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण शिवसेना आमच्याकडे, त्यामुळे मेरिटप्रमाणे निकाल लागणार अशी आम्हाला अपेक्षा. आमदार अपात्रता प्रकरणी शिंदेची प्रतिक्रिया. सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिर राहील. फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. कायदेशीर निर्णय अध्यक्ष घेतील, त्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल असंही विधान. भाजपचे नेते म्हणून नार्वेकर निकाल देत असतील तर निकाल आत्ताच लागला असं समजायला हरकत नाही. राऊतांचा नार्वेकरांना टोला. तर न्यायाधीश म्हणून निकाल देत असतील तर तो घटनेला धरून असेल अशी प्रतिक्रिया. संविधानाप्रमाणे चालल्यास 40 गद्दार वाद होतील. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा. नार्वेकरांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा, ठाकरेंची प्रतिक्रिया. आमदार पात्रतेचा निकाल आमच्या बाजूनं लागेल अशी आमची अपेक्षाच नाही. विधानसभा अध्यक्षांनी 3 वेळा रंग बदललाय. आजच्या निकालावरती खासदार अरविंद सावंत यांची टीका. ठाकरे गटाचा बेसिकमध्येच गोंधळ, म्हणून त्यांना पराभवाची भीती. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर टीका. आमची बाजू आम्ही भक्कम मांडली आहे, त्यामुळे विजय आमचाच होईल. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची आमदार पात्रतेच्या निकालावर प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंकडे 7 ते 8 आणि शिंदे गटाकडे 45 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंची न्यायालयीन बाजू भक्कम नसल्यानं त्यांना धाकधूक. भाजप नेते गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. विरोधात निर्णय आला तर न्यायालय बदनाम अशी ठाकरे गटाची भूमिका. भाजप आमदार प्रसाद लाड यांची ठाकरे गटावर टीका. आमचा न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास. आमदार पात्रतेचा निकाल आमच्या बाजूनं लागेल. शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांची प्रतिक्रिया. आमदार पात्रता निकालाआधी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन. थोड्याच दिवसात मवियाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर येईल. मवियाच्या जागावाटपात कोणताही वाद नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मवियातील जागावाटप लवकरच जाहीर केलं जाईल. आम्ही मविया एकत्र बसून लढवत आहोत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सामील होणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. आंबेडकरांना एनडीए आघाडीमध्ये घेण्याबाबत सगळ्यांचं एकमत. बैठकीमध्ये वंचित बाबत सविस्तर चर्चा. दिल्लीतल्या बैठकीनंतर राऊतांची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकर सोबत हवेत, आम्ही बैठकीत सांगितलं. एनडीए आघाडीच्या महत्वाची बैठक संपल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची ईडी चौकशी 14 तासानंतर रात्री 11:15 संपली. ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं. 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार. राजवटीचा अंत जनताच करेल. रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कर नाही दिला डर कशाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वायकरांवरील ईडी कारवाईवरून प्रतिक्रिया. चौकशी दूध का दूध, पाणी का पाणी होईल असं म्हटलं. दिल्लीतलं सरकार बदलत नाही तोवर धाडसत्र सुरूच राहणार. रवींद्र वायकरांच्या ईडीच्या धाडीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकरांवरती जाणीवपूर्वक दबावतंत्र. रवींद्र वायकर यांच्या घरावरील ईडीच्या धाडीवरून खासदार अरविंद सावंतांचा आरोप. भूखंड घोटाळा प्रकरण काही आजचं नाही, 4 ते 5 वर्ष जुनं. अरविंद सावंतांच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. ज्यांना एक खातं सांभाळता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलंय. आमदार आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. तर मंत्र्यांना व्हायब्रंट गुजरातसाठी वेळ आहे, मात्र राज्यासाठी नाही अशी टीका. तर महाराष्ट्रामध्ये येणारा प्रकल्प हा गुजरातला गेलाच कसा? आपल्या राज्यामध्ये येणारे प्रकल्प धमकावून बाहेर नेले जात आहेत. फॉक्सॉनच्या दाखला देत आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडनं प्रक्रिया सुरू. लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध. लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार.
पुण्यामध्ये आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सकाळी 9 वाजता बैठक, शरद पवार उपस्थित राहणार आहेत.